स्थानिक बांधकाम विभाग पश्चिम यांच्या सेवेत असलेले अविनाश लोखंडे उर्फ अबुनाना हे साधारणतः गेल्या 2.5 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते। मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं। शासनाच्या सेवेतून रिटायरमेंट झाल्यानंतर 2.5 वर्षापर्यंत त्यांना कुठलाही शासनाचा जो काही सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड तसंच सेवानिवृत्त झाल्यानंतर जे काही देयकं जी होती अद्यापही मिळाली नाही की शासन स्तरावरती मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे। या पार्श्वभूमीवरती वाहन चालक, मजूर असतील, त्याच्यानंतर मैल कामगार असतील, मैल कुली असतील, ऑफिसमध्ये काम करणारे क्लार्क व इतर जे कर्मचारी असतील यांच्याकडे लक्ष द्यायला शासनाने लाखो रुपये पगार देऊन नियुक्त केले असतानासुद्धा 2.5 वर्षाचा कालखंड या सर्वसामान्य कुटुंबातील वाहन चालकाला लागतो त्याचं देयकं देण्यासाठी। शासन इतकं निर्ढावलेलं काय आहे याच्याकडे कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे। सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये दोन्ही विभागामध्ये बांधकाम पूर्व आणि पश्चिममध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ससे उलपाट होते। रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना त्याचा जो काही देयकं जे आहेत हे वेळच्यावेळ मिळत नाही। आज त्यांच्या कुटुंबियावरती मोलमजुरी करण्याची वेळ येत आहे। असंच जर चालत राहिलं तर एक काळ असा येईल की सरकार आणि सरकारी कामकाजावरचा सर्वसामान्य लोकांच्या नोकरीला लागल्यानंतर विश्वास उडून जाईल याची कुठंतरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तसेच बांधकाम मंत्र्यांनी तसेच अधीक्षक अभियंत्यांनी याची गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या प्रकरणाची खात्यानिहाय चौकशी करावी आणि हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे जेणेकरून सर्वसामान्याला न्याय मिळेल आणि अविनाश लोखंडे यांना न्याय मिळेल ही सातारकरांच्या वतीनं मागणी आहे। गेली 2 वर्ष झालं ते रिटायर झाले होते, त्यांना पेन्शन अद्याप देखील दिली गेली नव्हती। त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की इथल्या कार्यालयात म्हणजे ज्या अधिकाऱ्याची कर्मचारी त्यांनी हलगर्जीपणा केली। या आस्थापनासाठी 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे आणि मुख्य हेड क्लार्क हे एकंदर 5 कर्मचारी, तरीसुद्धा यांना कामकाज करणं कठीण जातं आहे कारण यांना कुठलाही अनुभव नाही। पी के देशमुख म्हणून यांनी खाजगी कर्मचारी हे कामं करण्याकरता नेमलेलं आहे आणि कार्यकारी अभियंत्यांना वेळोवेळी आम्ही या संदर्भात पत्रव्यवहारसुद्धा केला होता। अधीक्षक अभियंत्यांच्यासुद्धा कणावरती मी लिखित स्वरूपात मागणीसुद्धा केलेली आहे आणि असं जर होत असेल तर कर्मचाऱ्यांच्या पुढील समस्या सोडवणं कठीण आहे। पैसे घेऊन पेन्शनचे ज्या काही सगळे कागदपत्रे जे आहेत त्या केले जातात असं अधिकला आरोप केला जातो। मोठ्या प्रमाणात याच्या संदर्भात व्यावसायिक योजना असतील, प्रॉव्हिडंट फंडाची कामं आहेत, त्याच्यानंतर रजारोखीकरण आहे, हे जे पर्सेंटेज ठरले जातात 25 ते 50 हजारापर्यंत लाखो रुपये घेतले जातात। जो कर्मचारी स्वतःची भाकर चटणी भाकर येऊन काम करतो मात्र त्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये त्याला वेठीस धरलं जातं। गेल्या 2014 त्यापूर्वी रिटायरमेंट झालेल्या आपल्याकडे एक अशी उदाहरण आहे की प्रल्हाद साळुंके म्हणून 1974 ते 1977 जे रिटायरमेंट झाले त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली, परत कोर्टानं आदेश दिला, त्याचीसुद्धा देयकं अजून आज तक दिली गेली नाहीत। या कर्मचाऱ्यावरती अन्याय होता कामा नये म्हणून तो शासनानं आणि सरकारनं योग्य ती कारवाई केली पाहिजे।